बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. परीक्षा असल्याचा भाना करून विद्यार्थ्यांनीच खाजगी शिकवणीच्या शिक्षकाने क्लासवर बोलवून घेतले. यानंतर एका विद्यार्थ्यासह शिक्षकाने मुलीची छेड काढली. विद्यार्थिनीने घरी येऊन घडलेला प्रकार सांगितल्यावर संतापलेल्या पालकाने संबंधित शिक्षकाच्या अंगावरचे कपडे काढून मनसोक्त धुलाई करत क्लासेसपासून पोलीस ठाण्यापर्यंत अर्धनग्न भर रस्त्यातून धिंड काढली. हा प्रकार शहरात सोमवारी घडला. या प्रकरणी शिक्षकासह विद्यार्थीविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरातील कानडे रोड परिसरातील फिनिक्स नावाचे खाजगी क्लास आहे. हा क्लास चालवत असलेले सिद्धेश्वर रामराव माने या शिक्षकाने सोमवारी सकाळी एका विद्यार्थिनीस फोन करून परीक्षा असल्याचे सांगितले. विद्यार्थिनीने शिकवणीस आल्यानंतर तिला शिकवणीसाठी इतर विद्यार्थी आले नसल्याचे निदर्शनास आले. शिकवणी वर्गात या शिक्षकासह उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याचे सदरील विद्यार्थिनीची छेड काढली. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर पालकाला सांगितला. संतापलेल्या पालकाने शिक्षकास शोधून काढत त्यास मनसोक्त चोप देत त्याची सोमवारी दुपारी 4:30 सुमारात शहरातील कानडी रस्त्यावरून पोलीस ठाण्यापर्यंत अर्ध नग्न धिंड काढली व तसेच पोलिसाच्या त्याला स्वाधीन केले.